शिवाजी पार्कवर आलो आहे आज बऱ्याच दिवसानंतर मी शिवाजी पार्कवर आलो आहे आज कारण आमचे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज <laughs> शिवजयंतीनिमित्त शिवरायांना चढू या सोन्याचा ताज। शिवजयंतीनिमित्त शिवरायांना चढूया सोन्याचा ताज आणि उतरून टाकूया महाविकास आघाडीचा माज आपल्या दुश्मनांचे बंधन आपल्या दुश्मनांचे तोडून बंधन करतो मी शिवरायांना हृदयपूर्वक वंदन उगाळितो मी शिवतीर्थासमोर संघर्षाचे चंदन उगाड येतो मी शिवमूर्ती समोर संघर्षाचे चंदन पुन्हा एकदा करतो मी शिवरायांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन हर हर महादेव असा होता त्यांचा नारा हर हर महादेव असा होता त्यांचा नारा शिवरायांनी जागा केला होता भारत सारा मी आज आलोय शिवसंग्रामच्या तारा मी आज आलोय शिव सम्रामच्या दारा वाजून टाकूया आपण पाकिस्तान आणि चायनाचे बारा शिव शिवजयंतीचा उत्सव करूया साजरा शिवजयंतीचा उत्सव करूया साजरा शिवरायांना आपण सर्वांनी करूया मुजरा राज शिवसंग्राम ही जी संघटना आहे शिवाजी महाराजांच्या विचाराचा संग्राम करणारी विनायक मेटे यांनी स्थापन केलेली ही संघटना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढे देणारी संघटना या संघटनेनं महामहीम भगतसिंग कोश्यारीजी साहेबांना या ठिकाणी बोलावलेलं आहे या शिवतीर्थावर आज शिवजयंतीचा सोहळा होतो आहे पहिल्यांदाच असा सोहळा होतो आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रवीण दरेकर हे विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे त्यांनी सांगितलंय की एप्रिलमध्ये कदाचित काहीतरी नवीन घडेल म्हणजे काहीतरी नवीन घडेल चंद्रयान दादा हे म्हणताय की कधी तरी काहीतरी घडेल तर म्हणजे हा शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा वाजून टाकूया ठाकरे सरकारचा बाजा तर आपण सर्वांनी शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे या कामाच्या संबंधामध्ये या ठिकाणी आशीष शेलार आहेत त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत संजय काका पाटील या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी लोढ़ा लोढासाहेब या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर भारती लवेकर आपल्या आमदार आहेत पंडित शर्मा जी या मौजूद ज्या खंडित होते है वहां कुछ भी खंडित होता नाही आहे पंडित परंपरा खंडित नाही हो सकती आहे जे पंडित होता है आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे तो उपस्थित आहेत आमचे आर पी आयचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जे आपले अमर शेख शाहीर होते त्यांच्या कुटुंबामधले अमर शेख यांचे नातू जैन निशांत जैनू शेख असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाजी महाराजांचा पोवाड्याचा जो का कार्यक्रम आहे तो आपण ऐकलेला आहे शिवतीर्थावर शिवजयंती होती आहे याला एक आगळं वेगळं अशा पद्धतीचं महत्त्व आहे आणि शिवाजी राजे जर नसते तर आमचं काय झालं असतं काय सांगता येत नाही माझं काय झालं असं ते सांगता येत नाही देवेंद्र फडणवीसांचं काय झालं ते सांगता येत नाही उद्धव ठाकरेंचं काय झालं ते सांगता येत नाही म्हणजे शिवाजी महाराज जे आहे शिवाजी महाराजांनी आम्हाला शक्ती ते दिली शिवाजी महाराजांनी आपल्याला अनेक दुश्मनांच्यापासून प्रवृत्त केलं शिवाजी महाराज हे सातत्यानं लढण्याचा प्रयत्न करत होते आपल्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या दुश्मनाला चारी मुंड्या चेत करणारे छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्हाला मोठा गर्व आहे की शिवाजी महाराज हे मराठी मातीमध्ये तयार झालेले होते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या देशाला ओळखणारे अशा पद्धतीचे राजे होते या राजाने फार मोठा संघर्ष केलेला आहे या राजाने एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर सुद्धा समाजा रज्य करने की का या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा काही ब्राह्मण समाजाच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी विरोध केला होता गागा भट एक काशीवरून या ठिकाणी आले आणि शिवाजी महाराजांचं म्हणणं हेच होतं की मी राजा होण्यासाठी लायक आहे मी कुठल्याही जातीचा असलो तरी मी दुश्मनाला काबू ठेवण्यासाठी आपल्या दुश्मनाला पराभूत करण्यासाठी आपल्या दुश्मनाबरोबर चार हात करण्यासाठी माझ्यामध्ये ताकद आहे माझी तलवार एकदा मी तळपावली की दुश्मन थरारून कापल्याशिवाय राहत नाही त्यामुळे मला राजा बनण्याचा अधिकार रा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर झालेला आहे त्यामुळं शि शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हाला मोठं प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी आम्ही मानणारे असलो तरी शिवाजी महाराज हे सुद्धा आमचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा जी आहे ही सदैव आमच्या पाठीशी राहणार आहे आणि मेटेजी तुमचा शिवसंग्राम आणि माझा भीम संग्राम आपल्या दोघांचा जो दो संग्राम आहे हा संग्राम जर आपला चालू राहिला तर या महाराष्ट्रातल्या आपल्या दुश्मनांना चळोखी पळो करून सोडल्याशिवाय आपण राहणार नाही आणि आता तुम्ही इथं जयंती घेतल्यामुळं बरेच लोक मोडणार आहेत बोटे तुम्ही जयंती इथं घेतल्यामुळं बरेच <tratar> लोक मोडणार आहेत बोटे आणि तुमच्या विरोधामध्ये म्हणजे हां आणि म्हणजे तुमच्या विरोधामध्ये बरेच लोक <grammar> मोडणार आहेत बोटे पण तुम्ही घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे विनायक मेटे त्यामुळं आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत राज्यपाल महोदय आपल्यासोबत आहे देवेंद्रजी आपल्यासोबत आहेत आणि आपणाला शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे हे राज्य हे आपल्याला टिकवायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आपल्याला टिकवायचं आहे या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार जे आहे ते सरकार अशा पद्धतीनं काम करत आहे एकमेकावर त्यांची चुरगुळी तर चालू आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर सातत्यानं त्या ठिकाणी जी भूमिका आहे ती भूमिका घेतली जायची था त्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांशी विचार करून छत्रपती शिवाजी महाराज निर्णय घे घेत होते आणि अशा पद्धतीनं आपल्याला शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांचा पूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र आणण्यासाठी व, है है, शिवाजी महाराजांचं हेच उद्देश होतं की मावळा मराठा असो दलित असो ओबीसी असो किंवा मुस्लिम असो कुठल्या जातीचा धर्माचा असो जो मावळा आहे तो मावळा माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि त्या सगळ्या मावळ्यांना एकत्र करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं सगळं आयुष्य खर्च केलेलं आहे त्यामुळं त्या शिवाजी महाराजांना या ठिकाणी मी मुजरा करतो या ठिकाणी त्यांना वंदन करतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकरी चळवळीमधला का कार्यकर्ता म्हणून मी छत्रपती शिवरायांना हार्दिक हार्दिक वंदनार्पण करतो प्रणाम करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराया छत्रपतींचा विचार म्हणजे